गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। गेल्या दोन दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलेल्या आम आदमी पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी गोवा दौरा केला होता। त्यानंतर राघव चड्डा हे देखील हल्लीच गोव्यात येऊन गेले। त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मंगळवारी गोव्यात येणार आहेत। ट्विट करत केजरीवाल यांनी ही माहिती दिली। गोव्यातील राजकारणावर टीका करतानाच गोव्याला प्रामाणिक राजकारणाची गरज असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। गोव्यातील आमदारांच्या घोडेबाजारावरूनही त्यांनी सडकून टीका केली। आमदारांच्या खरेदी विक्रीला आता चाप बसायला हवा असं त्यांनी म्हटलंय। घाणेरड्या राजकारणानं कळस गाठल्याचाही उल्लेख त्यांनी केलाय। गोव्याला विकास हवाय आणि बदल हवाय असं अरविंद केजरीवाल म्हणालेत। पैशांची कुठेच कमतरता नसून प्रामाणिकपणाचा अभाव गोव्याच्या विकासाच्या आड येत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली। दरम्यान उद्या गोव्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गोव्यात आपनं बरीच कंबर कसली। वेगवेगळ्या आंदोलनांमधून उपक्रमांमधून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आपचा प्रयत्न दिसून आलाय। यात आता गोव्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। आपल्या या दौऱ्यात आपच्या संभाव्य उमेदवारांसोबतच कार्यकर्त्यांशी बैठका आणि चर्चा करण्यासाठी केजरीवाल गोव्यात येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे।